आता आम्ही आलेलो आहोत मंगळ ग्रहाच्या मंगलनाथ मंदिरामध्ये. या मंदिरात भातपूजा केल्यास मंगळ ग्रहाच्या कुंडलीतील असलेले दोष नाहीसे होतात असा समज आहे. हे मंगलनाथ मंदिर मंगळ ग्रहाचं जन्मस्थान असे आहे असं म्हटलं जातं. या मंदिरात भगवान शिव मंगलनाथांच्या रूपात विराजमान आहेत, म्हणजेच एक शिवलिंग आहे. आणि हे मंदिर शिप्रा नदीच्या किनारी आहे. या मंदिरात नवग्रह पूजा पण करतात. या मंगलनाथाच्या मंदिरात केलेल्या मंगळ ग्रहाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. आपण या शिवलिंगाचं दर्शन घेत आहोत. या मंदिरामध्येच हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे. आपण बाहेरूनच दर्शन घेणार आहोत. ही आहे शिप्रा नदी. पण या नदीवरती जलपर्णींचं आच्छादन झालेलं आहे. इथे देश विदेशातून लोक आपल्या कुंडलीतील मंगलदोष निवारण करण्यासाठी भातपूजा नवग्रह पूजा करण्यासाठी येत असतात. या मंदिराचं वातावरण खूप शांत आहे. दर मंगळवारी येथे गर्दी असते. आता आपण माँ भुवनेश्वरी पृथ्वीमाता मंदिर या देवीचं दर्शन घेणार आहोत. आता दर्शन घेऊया आपण. मी आता प्रसिद्ध कालभैरवनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आल्या आल्याच चांगला आरतीचा इथं आलेला आहे. मंदिरात आल्या आल्याच आम्हाला आरतीचा लाभ घेता आला. हे मंदिर उज्जैनच्या शिप्रा नदीच्या काठावर आहे. इथे खूपच गर्दी आहे. बाहेरपर्यंत लाईन लागलेली आहे. उज्जैनमध्ये आल्यानंतर भाविक या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. श्री कालभैरवनाथामुळे जिथे हे मंदिर आहे त्या जागेचं नाव भैरवगड या नावाने ओळखलं जातं. कालभैरव हे भगवान शंकरांचे सर्वात भयंकर रूप असल्याचे मानले जाते. येथे श्री कालभैरवनाथाला दारूप्रसादाच्या रूपात वाहिली जाते. असं म्हणतात की कालभैरवनाथाची जी मूर्ती आहे तिला दारू पाजली जाते. पाजली की ती पिते. हा चमत्कार फक्त आपल्याला उज्जैनमध्ये ह्या मंदिरात पाहायला मिळतो. इथे श्री दत्तात्रय मंदिरसुद्धा आहे आणि हा दीपस्तंभसुद्धा दिसतो आहे तुम्हाला. कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला दर्शन देऊ शकलेले नाही आहे. पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.